नमस्ते मित्रो मित्रो, खरं म्हणजे ज्या अपेक्षेनं मी गृहित धरला होता त्या अपेक्षेनं सबस्क्रायबरचा रेट एवढा फास्टेस्ट नाही आहे. हे चॅनेल आत्ता जे चालले ते निवळे एंटरटेनमेंट आहेत, परंतु त्याच्याबरोबर भरपूर माहिती कोल्हापूरची, त्याच्याबरोबर शिवचरित्र, शाहूचरित्र, शाहिरी, शाहिरीतल्या नानाविध रचना, काव्य, कविता, चित्रकार, शिल्पकार, कोल्हापुरातल्या चित्रशिल्प परंपरा, याच्यावर आपल्याला भरपूर काय काय भाष्य करत राहायचं आहे, बोलायचं आहे, एकमेकांशी संवाद करत राहायचा आहे. जवळपास 850 अधिक व्हिडिओचा हा माझा साठा आहे. त्यात बराचसा गेल्या 35 वर्षातलं कोल्हापूर माझ्याकडे रेकॉर्डेड आहे. तर ते सगळं मला त्या ई मीडियात घेऊन तुमच्याकडून मांडायचं आहे. त्यामुळे आपण आपल्या मित्रांना जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला हवा. अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया करा, आपल्या मित्रांना करायला सांगा. जेवढे जास्तीत जास्त सबस्क्राईब द्या मी ॲटलिस्ट मोर दॅन 10,000, तर मी तुम्हाला माझ्याकडचा अधिकाधिक खजिना तुमच्याकडून मी उघडा करू शकतो. एकापेक्षा एक गोष्टी अशा आहेत की थक्क करून लावले आहेत. चला आता आजची आपण एक गोष्ट बघूया. नमस्कार, मी शिवशाहीर पुरुषोत्तम उर्फ राजूराव कोल्हापूर, आगळ पगळ कोल्हापुरी. मित्रो, या पुढच्या एपिसोडमध्ये कोल्हापुरातल्या फार 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 मोठ्या 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 गोष्टींची अनेक माहिती साऱ्या जगभरातील मराठी माणसाला आहे, बाहेरच्या माणसांना आहे, पण तरी पण एका अतिशय छोट्या गोष्टीची आपण माहिती घेणार आहोत. मागच्या एपिसोडमध्ये आपण बैठ रंकाळ्याचं ठिकाण, तसं आता आपण बघणार आहोत कोल्हापुरातील अतिशय सूक्ष्म अशी बाग, गार्डन, तीही सार्वजनिक कॉर्पोरेशनची. नमस्कार, नमस्ते, नमस्ते, नमस्ते. मी शिवशाहीर पुरुषोत्तम उर्फ राजू राऊत, अग्गळ पग्गळ कोल्हापुरी. मित्रो, या कोल्हापुरात ना काय काय वैशिष्ट्य आहेत, म्हणजे अनाकलनीय आहेत काय काय गोष्टी. तुम्ही भेट देते रंकाळ्याचं ठिकाण. आता मोठेपणा सांगणं तर आपल्याला खूपच मोठेपणा वाटत असतो, कमालीची गोष्ट आहे, परंतु काही छोट्या छोट्या देखील गोष्टी असतात त्या खूप मोठ्या असतात, म्हणजे विस्मयचकित करून सोडणाऱ्या असतात. तसे या कोल्हापूरचं आहे. आता बाग, बाग म्हणजे तुमच्या डोक्यापुढं काय येते कॉन्सेप्ट? आता मोठ्यात मोठी बाग म्हणला तर वृंदावन गार्डन परिचितच आहे अखंड भारतात, बरोबर आहे की नाही? तर तशा बागा केवढ्या मोठ्या असतात, परंतु आमच्या कोल्हापुरात आहे. आता आपण निघालोय, चला खरोखर जाऊया. चला, एक कोल्हापुरात आहे ते अतिशय सूक्ष्म बाग आहे. सूक्ष्म बाग एवढी आहे की तुम्हाला पटणार नाही. एवढी छोटी बाग असते का हो अशी म्हणाली पाळी ते आपल्याला, आणि मी ती जवळपास 30-40 वर्षापूर्वी बघितल्या. त्या बागेकडे आपण जाऊया. ह्या कोल्हापूरच्या रस्त्यावरनं जायचं म्हणजे समोर बघितलं की गाडीला थडकायला होतं आहे आणि खालती बैली खड्ड्यात दणका बसतो आहे. म्हणजे खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे समजत नाही, असं ही वाक्यप्रचार आमच्या कोल्हापुरात रूढत झालेला आहे. मी तर त्याच्यावर एक फार मोठं कवनच केलं होतं. त्या रस्त्याच्या आंदोलनाच्या माहिती घेताना आपण त्याचा मस्तपैकी काव्य समाचार घेऊया या रस्त्यांचा कोल्हापुरातल्या. तर इथनं जाताना खरोखर कोल्हापूरमध्ये शुक्रवार पेठेमध्ये श्री लक्ष्मीसेन महाराज जैन मठ सर्वांना परिचित आहे, बहुतांश लोक गेलेले तिथं. या इथं आता आलो आहे बघा आपण. आता ह्या जैन मठाचं बांधकाम जर का तुम्ही बघितलं तर खरोखर हिंदुइझममधली जी काय एक बांधकाम शैली आहे, म्हणजे जशी यमाडपंथी वेगळी होती तशी हिंदुइझममधली एक टिपिकल शैली आहे. आणि त्याचं सगळ्यात मोठं, पश्चिम महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं बांधकाम म्हणजे आपला भवानी मंडप, जुना राजवाडा. भवानी मंडप नाही, माफ करा, भवानी मंडप हा तुळजाभवनीच्या समोर शाहूमहाराजांच्या कन्येच्या लग्नासाठी तो मंडप घातला, पण भवानी मंडप जुना राजवाडा. जुना राजवाडा जो काय आहे, त्या जुना राजवाड्याच्या कमानीचं एक विशेष असं काय वास्तू शिल्पीमधले एक खास वैशिष्ट्य आहे. आणि तशी कोल्हापुरात कमान एक 2-3 ठिकाणी आहे, परंतु ही त्यासारखी त्या बनावटीची तुम्हाला जर काही कमान बघायची असेल तर ही लक्ष्मीसेन मठाची कमान आहे. अतिशय सुरेख बांधकाम आहे. याला बघितलं की मला काय, मला ते जुना राजवाड्याचे छोटा काहीतरी भाऊ असल्यावरून वाटतो का. आणि इतकं रेखीव, इतकं म्हणजे काय विचारूच नका फिनिश. तर हे जे काय बांधकाम बघितली मला इथे, आणि माफ करा, याचं जे काय बांधकाम आहे हे बांधकाम आहे खरं म्हणजे इथं बोर्ड आहे, या बोर्डवर लिहिलं हे 100 वर्षापूर्वी वगैरे बांधलं आहे वगैरे.
100 वर्षापूर्वीचं नाही, कारण जुना राजवाड्याचा इतका इम्पॅक्ट असणारी, इतका परिणाम असणारी, इतका अगदी त्याच्याशी साधर्म्य असणारी ही जी काही दगडातली कुरीव शैली आहे ही साधारणतः मला वाटते 1826-30 दरम्यान स्वातंत्र्यवीर चिमासाहेब यांचे वडील शहाजी उर्फ बुवासाहेब महाराज यांनीही बांधकाम केलेलं असावं, त्यांच्या काळात झालेलं असावं, कारण जुना राजवाड्याची कमान ही त्यांनीच बांधलेली आहे. पण या कमानीकडे बघताना खास माझं म्हणणं आहे आपण जी पुढची बाग तर बघू पण एकदा निव्वळ कमान बघायला एकदा जावं, त्या शुक्रवार पेठेत चढतीतनं वर करून आणि कमान बघावी. आत गेलात की आतल्या साईडला ज्वालामालिनीचं उजव्या हाताला मंदिर आहे आणि डाव्या हाताला मोठाच्या मोठा भगवानचा पुतळा आहे. हा पुतळा देखील आम्हाला लहानपणी अतिशय कुतूहल असायचं, आम्ही सायकलीवरनं जायचो अक्षरशः पुतळा बघायचं आणखीन यायचं आणि अतिशय छान आवार आहे. हे बघा हे कोपऱ्यात आहेत ना, हे कोपऱ्यात हे बघा म्हणजे त्याला आपण काय म्हणतो डांबाच्या खालती जोता जो असतो ज्याच्यावर खांब असा लाकडी टेकलेला असतो, इतके रेखीव चांगले दगड आहेत की त्या दगडाकडे बघितल्यानंतर त्या तत्कालीन कारागिरांची जे कौतुक करावं वाटते, म्हणजे कसं काय सिमेट्री साधत असतील. आजकाल आपण रंकायला आम्ही नव्याच्यानं दगडी करून घेतले कळस, परंतु त्याच्या सौष्ठवात आणि त्या मूळच्या सौष्ठवात इतका कमालीचा फरक आहे की सांगू नका ते. म्हणून इतके हे रेखीव बांधकाम बघितल्यानंतर चला आपण आता बागेकडे जाऊया. ह्या लक्ष्मीसेन मठातून बाहेर पडलं की डाव्या हाताला, हे बघा आपण या डाव्या हाताला इथून चालत गेलो, कुणी कल्पना करेल का हो की इथं पुढं हा बागेकडे जाणारा रस्ता आहे. बघा बघूया म्हणजे अगदी थोडा थोडा वेळ जरी बघितलं तरी बघा, अजून बघा, अजून इथनं तर अजून लक्षात येत नाही. बघा अजून इथनं लक्षात येईल, बघा इथं कुठेतरी उजव्या हाताला रस्ता गेला आहे आणि हा रस्ता बघा उजव्या हाताला तुम्ही वळालात, वळात तरी छोटीशी गल्ली दिसते. ही जी गल्ली आहे ही आत्ता नव्यानं काही RCCतली घरं झालीत म्हणून त्यांनी परत त्यांनी काय दिली आतली कॉर्पोरेशननं लाईन दिली म्हणून बाहेर गेलीत, नाहीतर हा अवघा 3-3.5 फुटाचा बोळ होता 20-30 वर्षापूर्वी. आताही घरं झाली 10-15 वर्षात झालेलीत घरं, तर हे एवढ्याशा 3 फुटाच्या बोळातनं आपण बागेकडे निघालो आहे. बघा कॅन यू इमॅजिन, किंवा गार्डन अशी असू शकते अशा ठिकाणी आणि फिरायला कोण येणार बघितलंत का. हे बघा आता हा दरवाजा उघडला की उजव्या साईडला बघतो हा एवढाच एवढा भाग आणि डाव्या साईडला तुम्ही जर का प्यान करून बघितलात तर इकडल्या बाजूला दिसते हा बोर्ड आणि बागेचं नाव आहे बघा वेल्लाळ बाग. आलं का लक्षात? तर ही जी काय वेल्लाळ बाग आहे कमाल करावी वाटते मला, म्हणजे हे एवढ्याशा बोळात ना आत येऊन आपण कितीही झाडं किती आहेत बघा, मॅक्झिमम हा एक मोठा वृक्ष आहे तो औदुंबराचा आहे. तुमच्या औदुंबरानंतर इथे समोर पिंपळ एक आहे, एक दोन अशोकाची झाडं आहेत, 5 ते 6 झाडांची एवढी बाग ही सार्वजनिक आहे, कॉर्पोरेशनची आहे, इथं विशेष वॉचमनला जागा आहे आणि या बागेत कितीतरी दिवसापूर्वी त्या वेल्लाळांचा उभा केलेला एक छानसा पुतळा आहे. आणि बागेत काय हो, हा जो पुतळा आहे त्या पुतळ्यावर मेघडंबरी जरी दिसली तरी देखील पुतळ्याच्या समोर डाव्या आणि उजव्या हाताला फक्त आणि फक्त एक 2-4 काय आहेत त्याला काय म्हणतो आपण, खेळणी आहेत, कुठेतरी झोपाळे आहेत, कुठेतरी ते वरती खालती करायचं असं एक खेळणं आहे, त्याची नावंही आजकाल माहीत नाहीत. 2-4 म्हणजे सगळी मिळून जर का 50 माणसं जर काय बागेत आलीत तर बाग पूर्ण फुललेली दिसेल. आणि या बागेत कोण येतो आहे शहरातला हा एक मोठा मला प्रश्न आहे, ही फक्त शेजाऱ्यांच्यासाठी आहे, फक्त शेजाऱ्यांच्यासाठी आहे. तर अशा एका बागेला वेल्लाळ बागेत जायला वेळ लावू नका, खरोखर जाऊन या तुम्ही, वेगळ्या पद्धतीची तुम्हाला ती बाग बघायला मिळेल. असं एक सूक्ष्म जरी असलं तरी देखील एक कसं आहे कुतूहल आहे तेवढ्यासाठी मी तुमच्या पुढे दाखवलं. नमस्ते. याच्या पुढच्या भागामध्ये आपण पुन्हा रंकाळ्याचा आणखीन एक एपिसोड पाहणार आहोत, तर तो पाहण्यासाठी पुन्हा तीच विनंती की जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, आपापल्या मित्रांना पाठवा.